रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा कप रवा घेतलाय जाड किंवा बारीक कोणताही चालेल यामध्ये आपल्याला अर्धा कप आंब्याचा गर घालायचं आहे आंब्याचा गर काढून तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवून घेतलाय अर्धा कप यामध्ये आंब्याचा गर घालायचं आहे दोन चमचे साखर घालायची आहे आंबा कितपत गोड आहे किंवा तुम्हाला कितपत गोड आवडतंय त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता यामध्ये दोन चमचे मैदा घालायचं आहे थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण मैदा घालतो आहे मैदा घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आणि पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये काही घालायचं नाही आहे हे असंच मिक्स करून चा, घ्यायचं आहे हे छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जवळपास यामध्ये अर्धा कपला थोडंसं जास्ती मी दूध घातलं आहे सुरुवातीला हे आपल्याला सैलसर ठेवायचं आहे आता हे आपल्याला भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर हे तुम्ही बघू शकताय सुरुवातीला हे मी बॅटर थोडंसं सैलसर ठेवलेलं कारण यामध्ये रवा आहे तो भिजल्यानंतर थोडंसं अजून दाटसर हे झालं आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित आहे हे तळण्यासाठी अशा एका पसरट्या भांड्यामध्ये मी इथे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये हे बॅटर पळीने अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे तेल खूप हाय हीटवरती गरम नसावं मीडियम हीटवरती तेल मीडियम गरम असलं पाहिजे यामध्ये पॅनमध्ये बसतील तेवढे याचे आपल्याला मालपुवे बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे थोडेसे फ्राय झाल्यानंतर याची बाजू पलटी करून घ्यायची बाजू पलटल्यानंतर हे मालपुळ आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायचे आहेत म्हणजे ते आतमध्ये छान असे पोकळ होतात आणि व्यवस्थित असे शिजतात छान असे फ्राय होतात त्यामुळे हे अशा पद्धतीने आपल्याला चमच्यानी प्रेस करून घ्यायचं आहे याचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर याची बाजू पलटी करून घ्यायची आणि या बाजूने देखील मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत हे फ्राय करून आहे मीडियम हीटवरती हे फ्राय केल्यामुळे आतून कच्चे राहत नाहीत सगळ्या बाजूने एकसारखा असा कलर आल्यानंतर हे आपल्याला बाहेर काढायचे आहेत मस्त झटपट आणि चविष्ट असे आंब्याचे हे मालपुवे चवीला खूप मस्त असे होतात इथे तुम्ही बघू शकता एकदम पोकळ असे आतून बनवून तयार झालेत तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद